ताज्या अपडेटेड घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज. दिनांक 20 मे 2021 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंबावाडी इथल्या पन्नालाल यादव चाळीमध्ये चाळ मालक पन्नालाल यादव यांनी चाळीचं 40 वर्ष जुने असलेले 4 शौचालय हे रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त केलं आणि स्थानिक संबंधित बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी राहण्यासाठी रूम बांधले. हे सर्व चाळ त्यांनी विकसित करण्यासाठी दिलेल्या एक जादा फ्लॅट बिल्डरकडून घेण्यासाठी धूर्त डाव खेळल्याचा आमच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला विचारपूस केल्याने त्यांनी आम्हाला चाळ रहिवाशांना उडवाउडवीची उत्तर आणि धमकी दिली. म्हणून आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष ओमकार शिर्के यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले यांच्या माध्यमातून आमच्यावर झालेल्या अन्यायाची लेखी तक्रार स्थानिक महापालिका आयुक्त आर विभाग दहिसर पोलीस ठाणे आणि माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 12 दिनांक 26 मार्च रोजी केली असता आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे आणि चाळ मालक पन्नालाल यादव यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही म्हणून आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष मुंबई शिर्के यांच्यामार्फत सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दीपक भोगल आणि पत्रकार ललित बाईंग यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला त्यांनीही लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. आता आपण दहिसर अंबावाडी येथील पन्नालाल चालीमध्ये आलेलो आहोत आणि पन्नालाल चालीचे मालक पन्नालाल यादव यांनी आपल्या चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर 40 वर्षापासून राहणाऱ्या रहिवाशांवर कशा प्रकारचा अन्याय केलेला आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, हे शौचालय बांधने के बाद में आपके उधर कौन सा तकलीफ हो रहा है? हमारे उधर अभी 3 दिन पहले जो बारिश आया ना उसमें हम लोग घर में पानी घुस गया, पूरा पानी घुस गया और उनको बुलाया तो आए थे लेकिन पूरा मैं उन्होंने क्या बोला कि जहाँ पे संडा थे हम लोग को वही पे 4 संडास बना के दो और ये संडा पूरा चाली में पूरा बहुत बास मार रहा है. मुंबईचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री ओमकार शिर्के सर, सर आपण काय बोलू शकता कशा प्रकारचा अन्याय केलेला आहे रहिवाशांवर? इथे आपण पाहत असाल आपल्या कॅमेराच्या माध्यमातून इथे हे रहिवासी एकत्र आपल्याकडे आलेले आहेत. यांची इकडची सोसायटी रजिस्टर आहे. गेल्या मागच्या महिन्यामध्ये एक साधारण 20 ते 21 तारखेच्या दरम्यान इकडच्या काही रहिवाशांनी माझी भेट घेतली. इथे आमचे वॉर्डचे अध्यक्षसुद्धा आहेत सागर दर्जी, यांच्या माध्यमातून मला ही माहिती देण्यात आली की बाबा ह्यांच्या तुम्ही बघत असाल हे मागच्या साईडला जिथे एक दरवाजा लावलेला आहे त्या ठिकाणी 40 वर्षापासून ह्यांचे जुने शौचालय होते. हे 4 शौचालय इकडचे जागा मालक पन्नालाल यादव यांनी या रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त करून इथे प्रायव्हेट दरवाजा लावला, त्याला टाळं लावलं आणि ह्या बाबतीमध्ये हे शौचालय तोडले म्हणून हे 2 नवीन शौचालय त्यांनी बांधून दिले. याची कुठलीही परमिशन महानगरपालिकेकडून त्यांनी घेतलीसुद्धा नाही. सर, आपण याबद्दल कुठे तक्रार केली होती का म्युन्सिपॅलिटी पोलिसांना तक्रार केली होती का याबद्दल? मी ह्या बाबतीची लेखी तक्रार आमचे वरिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आणि विद्यार्थी चे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले साहेब. सर, आपण काय कारवाई कारवाई काय सर? महानगरपालिकेने किंवा कुठलं ऍक्शन नाही घेतलं, आम्ही त्याच्या विरोधात काय करायचं ते आम्ही विद्यार्थी काँग्रेसकडून आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत इथे झटणार आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा. महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या अपडेटेड घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज.